टीव्हीवर कार्टून बघत असताना चिमुकल्याने अचानक सेट टॉप बॉक्स खाली ओढला. त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला, त्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासणी करत मृत घोषित केलं. अंगावर काटा आणणारी ही घटना नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रियांशु असं मृत्युमुखी पडलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रियांशूचे बाबा कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्याची आई घरकामात व्यस्त होती. प्रियांशूचं मनोरंजन व्हावं यासाठी आईने हॉलमध्ये टीव्ही लावला होता. या टीव्हीवर कार्टून सुरू होतं, मात्र खेळता खेळता प्रियांशू टीव्हीकडे गेला. त्याने टीव्हीवर ठेवलेलं सेट टॉप बॉक्स खाली खेचला. त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला, त्यामुळे प्रियांशू बेशुद्ध होऊन खाली कोसळला. दरम्यान प्रियांशूच्या आईने तातडीने त्याला घेत रुग्णालयात धाव घेतली, मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करत त्याला मृत घोषित केलं. आपल्या नजरेसमोर चिमुकल्या प्रियांशूचा जीव गेल्याचं पाहून आईने हंबरडा फोडला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.